शेवटचा प्रश्न प्रशांत ठाकूर। अध्यक्ष महोदय, सन्मान्य गणेश नाईक साहेबांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना या ठिकाणी सांगितलेलं आहे की येत्या 15 दिवसात माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत या संदर्भात बैठक होणार आहे। अध्यक्ष महोदय, नव्या मुंबईच्या निर्मितीमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या बरोबरीनं आता पनवेल महापालिकेची निर्मिती झाली आहे आणि पनवेल महापालिका हद्दीमध्ये जिथे महापालिका नियोजन प्राधिकरण आहे त्याही ठिकाणी अशाच पद्धतीनं सिडकोच्या ताब्यात असलेल्या भूखंडांवरती वेगवेगळ्या पद्धतीनं सामाजिक सोयीसुविधा विकसित करण्याची आवश्यकता आहे, पण त्या ठिकाणी सर्रास या ठिकाणी इमारती विकसित करण्यासाठी म्हणून त्यांची विक्री किंवा आपण म्हणूया लॉंग लीज हे करण्याच्यासाठी सिडकोनं जाहिराती काढल्या आहेत, मोठ्या प्रमाणात सिडकोला निधी मिळणार आहे, पण जी ज्या शहराची निर्मिती केली आहे तेही तुमचंच अपत्य आहे, त्यामुळे त्याच्याकडेही तितक्याच सहानुभूतीने आपण पाहावं आणि पनवेल महापालिकेला सुद्धा या दृष्टिकोनातून जे रिप्रेझेंटेशन द्यायचंय त्याच्यासाठी सोबतीनंच संधी देण्यात यावी आणि महापालिकेच्या हद्दीमध्ये सार्वजनिक सोयीसुविधा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विकसित झाल्या पाहिजेत याच्यासाठी शासनाने पुढाकार शासन घेईल काय? सन्माननीय सदस्य प्रशांतजी ठाकूर साहेबांनी पनवेलच्या संदर्भामध्ये जो प्रश्न या ठिकाणी मांडलाय त्याचा देखील सकारात्मक विचार केला जाईल। मुख्यमंत्री मोदयांच्या बैठकीला प्रशांत ठाकूर साहेबांना देखील बोलवलं जाईल आणि पनवेल नगरपालिकेकडे देखील सिडको दुर्लक्ष करणार नाही ही दक्षता घेतली जाईल।